We saw about the sexual reproduction in the flowers. Now, in this lecture, we are going to see about the microsporogenesis and one more point we will cover. So, let's start. Microsporogenesis. Each microspore mother cell divides meiotically to form tetrad of haploid microspore pollen grains. Microsporogenesis is the formation of the microspore from the microspore mother cell. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच काय की मायक्रोस्पोर तयार होत आहेत कशापासनं मायक्रोस्पोर मदर सेल बरं आता मायक्रोस्पोर मदर सेल कुठे आहे कुठे शिकलो आहे आपण वी हॅव लंड दिस इन द टी एस ऑफ अँथर सी दॅट सो दिस इज द टी एस ऑफ अँथर काय बघितलं होतं आपण टी एस ऑफ अँथरमध्ये किती लोप्स आहे मेनी मी लोपचा द्या वन अँड टू दिस टू लोप्स आर प्रेझेंट ओके आणि स्पोरोजेनस टिश्यू कुठं दिसत आहेत आपल्याला हाऊ मिनी चार कॉलममध्ये आहेत आपल्याला की दीज आर दी स्पोरोजेनस टिश्यू म्हणजे लोप्स किती आहे दोन आणि स्पोरोजेनस टिश्यूज किती याच्यात दिसत आहेत आपल्याला चार ठिकाणी दिसत आहेत म्हणजे चार चेंबर आहे सो मायक्रोस्पोर हे मायक्रोस्पोर मदर सॅलपासनं प्रोड्युस्ड होत आहेत आणि मायक्रोस्पोर मदर सेल दॅट इज प्रोड्यूस्ड बाय द स्पोरोजेनस सेल और दी स्पोरोजेनस टिश्यू दॅट इज प्रोड्यूस्ड दॅट इज प्रेझेंट इन द टीयर्स ऑफ अँथर मायक्रोस्पोर मदर सेलचं मिओसिस होतंय बेसिकली मायक्रोस्पोर मदर सेल हे डिप्लॉइड असतं त्याचं मिओसिस झाल्याच्या नंतर त्याचे चार पोलेनग्रेन्स तयार होत आहेत सो फोर फोर म्हणजेच किती टेट्राड टेट्राड ऑफ हॅप्लॉईड मायक्रोस्पोर हॅप्लॉईड म्हणजे काय दॅट इज द वन सेट ऑफ क्रोमोसोम म्हणजे इन शॉर्ट सांगते तुम्हाला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच मायक्रोस्पोर प्रोड्युस्ड होते फ्रॉम दी मायक्रोस्पोर मदर सेल मायक्रोस्पोर मदर सेल हे कशापासून तयार झाले तर स्पोरोजेनस सेल ऑर दी स्पोरोजेनस टिश्यू दॅट इज प्रेझेंट इन द टीयर्स ऑफ अँथर त्याचं होतं होतंय मायक्रोस्पोर मदर सेलचं मिओसिस होतं आणि त्याच्यापासनं चार पोलेनग्रेन्स तयार होत आहेत ग्रेन म्हणजेच मायक्रोस्फोर ओके सो विल सी द नेक्स्ट दॅट इज स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्फोर आता त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला मायक्रोस्पोर म्हणजेच ग्रेन डोंट फॉरगेट दॅट सो वॉट इज द स्ट्रक्चर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आता टिपिकल ग्रेन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉईड युनिसेलर बॉडी विथ अ सिंगल न्यूक्लियस कुठले कुठले पॉईंट्स लक्षात ठेवायचे ग्रेन कसा असतो नॉन मोटाईल नॉन मोटाईल म्हणजे तो स्वतःचा मूवमेंट करू शकत नाही म्हणजे त्याला फ्लॅचेला नाही आहे स्पर्मला जसा फ्लॅचेला असतो तसं त्याला फ्लॅचेला नाही आहे सो इट नॉट मूव बाय इट्स ओन सेल्फ मग जो तो so, मूवमेंट करू शकत नाही मग तो कसा जात असेल स्टिग्मावरती कसा जातो तो बाय मेनी वेज आर देअर बाय द विंड बाय दी वॉटर बाय द इन्सेक्ट बाय दी अँड्स और बाय दी बर्ड्स दॅट इज द पोलिन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम दॅट इज इट इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ दी फ्लावर ओके सो इट इज सराउंडेड बाय द टू लेअर्ड वॉल दॅट इज कॉल्ड ॲज दी स्पोरोडम काय म्हणतोय आपण दोन लेअर्डच्या आहे आणि मग त्याला काय म्हणतोय आपण इट इज कॉल्ड ॲज दी स्पोरोडम स्पोरोडम म्हणजे काय त्यासाठी आपल्याला फिगर बघावी लागेल पोलेन ग्रेनची देखाई पोलेन ग्रेनची फिगर दिलेली आहे बघा सो दिस इज द फिगर ऑफ पोलेन ग्रेन दोन लेयर्स कुठले आहे आता दोन लेअर आहे वरची जी लेअर असते त्याला एक्झाईन म्हणतात आणि आतली जी लेअर आहे त्याला इंटाईन असं म्हणतात आणि दोन्ही लेअर मिळून त्याचं काय तयार झालं स्पोरोडम सो so, स्पोरोडम म्हणजे काय एकत्रित जर आपण कन्सेप्ट घेतली तर इंटाईन आणि एक्झाईन पोलेनग्रेनचा जो बाहेरचा भाग आहे त्याला म्हणतोय आपण एक्झाईन आणि त्याच्या आतमध्ये जी एक, एक लेअर दिसती आपल्याला त्याला म्हणतोय आपण इंटाईन आणि दोन्ही मिळून त्याला म्हणतात स्पोरोडम ओके okay. सो so, अगेन विल we'll सी व्हॉट इज गिवन दी आउटर लेअर एक्झाईन इज थिक अँड मेडअप ऑफ द कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस दॅट इज कॉल्ड ॲज दी स्पोरोलेनिन वरची जी बाहेरची लेअर आहे वरची बाहेरची लेअर म्हणजे कोणती एक्झाईन एक्झाईन जी आहे ती थिक आहे जाड आहे इट इज मेडअप ऑफ दी कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सनी बनली आहे म्हणून त्याला म्हणतोय आपण स्पोरोलेनिन नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय की जर ऑर्गॅनिझम्सनी जर त्याच्यावरती अटॅक केला तर त्याला कुठलीही हानी होत नाही म्हणून त्याला म्हणतात की नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स आणि तो जो सबस्टन्स आहे तो म्हणजे स्पोरोलेनिन इट मे बी स्मूथ ऑर इट मे बी स्कल्पचर्ड पॅटर्न ही सगळी जी इन्फॉर्मेशन दिली ती एक्झाईनची दिली आहे की एक्झाईन कसं असू शकतो स्मूथही असू शकतो इट मे बी स्मूथ की तो स्मूथही असू शकतो किंवा त्याला स्कल्पचर्ड पॅटर्न स्कल्पचर्ड पॅटर्न म्हणजे काय वेगवेगळे पॅटर्नही असू असू शकतात त्याचे एक्झाईनचं जे वरचं स्ट्रक्चर आहे त्याला वेगवेगळे पॅटर्नही असू शकतात इट इज रेजिस्टन्स टू दी केमिकल रेजिस्ट करतो आहे रेजिस्ट म्हणजे काय अपोज करतोय म्हणजे केमिकल्सचाही त्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही का आपण काय म्हटलंय पहिल्यांदा त्याला की नॉन बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी जरी ग्रेनवर अटॅक केला तर ग्रेन्सला काहीच का होत नाही त्याचप्रकारे जरी त्यावरती केमिकल्स पडले तरी त्याला काही होत नाही इट रेजिस्ट तो त्याचा प्रतिकार करतो आहे ॲट सम प्लेसेस एक्झाईन इज व्हेरी थिन शोईंग थिन एरियाज नोन ॲज दी जर्म फोर्स कुठे कुठे एक्झाईन आपल्याला एकदम पातळ दिसतोय आणि त्या ठिकाणाला काय म्हणत आहेत इट इज कॉल्ड ॲज दी जम्पोर त्याला काय म्हणत आहे आपण इट इज कॉल्ड ॲज जम्पोर कुठे जम्पोर बघूया सियर जम्पोर कुठे दिसतंय तुम्हाला परत आपल्याला कुठे सो दिस जम्पोर हॅव ग्रेट सिग्निफिकन्स ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द पोलेन ट्यूब आफ्टर पॉलिनेशन पोलेन ग्रेन गेट डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा इट गेट जर्मिनेट जर्मिनेट झाल्याच्या नंतर आफ्टर जर्मिनेशन देअर विल बी ग्रोथ ऑफ दी पोलेन ट्यूब पोलेन ट्यूबची ग्रोथ होते पोलेन ट्यूब इज कमिंग आउट फ्रॉम दॅट स्मॉल थिन ओपनिंग सो धीज आर मेंट फॉर दी ग्रोथ ऑर इमर्जिंग पोलेन ट्यूब ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ द पोलेन ग्रेन द इनर वॉल लेअर इन्टाईन कन्सिस्ट ऑफ सेल्युलोस अँड फेक्टीन त्याची जी इनर वॉल आहे जी आपण पाहिली कुठली इन्टाईन ती कशाने बनलेली आहे इट इज मेड अप ऑफ सेल्युलोस अँड फेक्टीन सो नेक्स्ट पॉईंट डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमिटोफाईट ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ द मेल गॅमिटोफाईट ग्रेन्स आले म्हणजेच काय की मेल गॅमिटोफाईटची डेव्हलपमेंट सुरू झाली आहे इट अंडरगोस फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस द बिगर नेक्ट व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल थिन वर्ल्ड जनरेटिव्ह सेल इट अंडरगोज सुरुवातीला त्याला काय आहे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होती आहे आणि त्याच्यापासून तो काय मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्यानंतर काय प्रोड्यूस करतो तो नेक्ट व्हेजिटेटिव्ह सेल बघा तुम्हाला फिगरमध्ये दिसेल फिगर सो से so, दोन दिसत आहेत आपल्याला दिस इज द सेल आणि दुसरी जी म्हणजे कुठली दॅट इज द जनरेटिव्ह सेल सो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर दोन दिसत आहेत आपल्याला की नेक्स्ट व्हेजिटेटिव्ह सेल पण तयार झालाय आणि जनरेटिव्ह सेल पण तयार झालाय सेल इज रिच इन द फूड अँड हॅव्हिंग इरेग्युलर शेप्ड न्यूक्लिअस व्हेजिटेटिव्ह सेल जो आहे दॅट इज रिच इन द फूड अँड इट इज हॅविंग द इरेग्युलर शेप न्यूक्लियस त्याचा जो न्यूक्लिअस आहे त्याला काही पर्टिक्युलर शेप नाही आहे त्याच्यामुळं त्याला म्हटलं आहे की इरेग्युलर द जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल आणि जो जनरेटिव्ह सेल आहे तो काय करतो आहे तर तो फ्लोट होतो आहे कुठे फ्लोट होतो आहे तो इन द व्हेजिटेटिव्ह सेल इन द थर्ड वन यू कॅन सी दॅट इथे बघा जनरेटिव्ह न्यूक्लियस वेर इट इज फ्लोटिंग इट इज फ्लोटिंग इन द सायटोप्लाझम कुठे फ्लोट होतोय तो सायटोप्लाझममध्ये फ्लोट होतो आहे वेअर इज द सायटोप्लाझम दॅट इट इज प्रेझेंट सायटोप्लाझम म्हणजे काय जेलिलाईक सबस्टन्स द जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल पहिली मायटोटिक डिव्हिजन झाली आहे पहिल्या मायडोटिक डिव्हिजनमध्ये काय तयार झालंय दोन गोष्टी कुठल्या कुठल्या दॅट इज व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव सेल त्याच्यानंतर नेक्स्ट काय होत आहे सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न्ड विथ द जनरेटिव्ह सेल ओनली सेकंड मायटोटिक डिव्हिजन होणारे आणि ते फक्त कशासोबत डील करणारे तर जनरेटिव्ह सेल ओनली अँड इट गिव्ह राईज टू द टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स इथे दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार झालेत सो इट इज प्रोड्युसिंग द टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स कशापासनं तयार झाले तर जनरेटिव्ह सेलपासनं जेनरेटिव सेल पासून आपल्याला दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स भेटले द मायटोटिक डिव्हिजन ऑफ द जेनरेटिव सेल टेक्स प्लेस आयदर इन द पोलेन ग्रेन ऑर इन द पोलेन ट्यूब मायटोटिक डिव्हिजन जी आहे जेनरेटिव्ह सेल ची ती कुठे झाली आहे आयदर इन द पोलेन ग्रेन ऑर इन द पोलेन ट्यूब दी पोलेन ग्रेन इथे थर्ड दिसते बघा तुम्हाला इथे फिगर बघा दिस इज द पोलेन ट्यूब दिस इज द पोलेन ट्यूब तिथे दोन मेल गॅमेट्स पण दिसत आहेत आपल्याला वर इज द मेल गॅमेट दिस दिज आर द मेल गॅमेट त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती कुठे दिसते आहे आपल्याला कधी कधी ती पोलेन ट्यूबमध्ये या पोलेन न्युक्लियसमध्ये ट्यूब न्युक्लियसमध्ये सुद्धा आहे सो दी पोलेन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर ॲट डिस टू सेल्ड स्टेज इन मोस्ट ऑफ द अँच्युअर्स पॉर्म सो पोलेन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर आणि टू सेल्ड स्टेज म्हणतात याला कारण की इथे आपल्याला दोन सेल दिसत आहेत अँड दिस इज मोस्टली हॅपन इन द अँच्युस्पम अँच्युस्पम म्हणजेच काय की फिमेल रिप्रोडक्टिव्ह रोल ऑफ दी फ्लावर इज गायनोशियम दॅट इज कॉल्ड एज पिस्टल गायनोशियम म्हणजेच पिस्टल रिप्रोडक्टिव्ह रोल आपण पाहिले होते सुरुवातीला किती होते फोर दॅट इज द कॅलेक्स कोरोला अँड्रोएशियम अँड गायनोशियम गायनोशियम दॅट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड अँड्रोएशियम दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह रोल ऑफ द फ्लावर म्हणजेच गायनोएशियम तर त्याला पिस्टल असंही म्हणतात हे आपल्याला नीटमध्ये विचारू शकतो की वॉट इज द गायनोएशियम इंडिव्ह्युजुअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड ॲज कार्पेल त्याचं जर आता इंडिव्ह्युज्युअल मेंबर बघितलं तर त्याला काय म्हणतोय आपण इट इज कॉल्ड ॲज दी कार्पेल कार्पेल म्हणजेच काय मेगा स्पोरोफेल बघण्यासाठी बघा आपण एकदा फ्लावर बघूया सुरुवातीला दाखवल होतं आपल्याला फ्लावर बघा दिस वन इथे आपल्याला काय काय दिसतंय वेअर इज द कार्पेल कार्पेल म्हणजे काय सियर कार्पेल म्हणजे काय दिस इज is... स्टिग्मा दिस इज is... सॉरी दिस इज स्टिग्मा दिस इज स्टाईल ओके बघा दिस इज स्टिग्मा दिस इज स्टाईल अँड दिस इज दि ओव्हरी आणि हे जे रेड रेड दिसत आहेत त्याला म्हणतोय आपण ओव्हिल्स दीज आर ऑल दी ओव्हिल्स सो व्हॉट इज द कार्पेल कार्पेल म्हणजे काय स्टेग्मा स्टाईल ओवरी तीनना मिळून आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड कार्पेल इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड ॲज कार्पेल कार्पेल म्हणजेच काय मेगा स्पोरोफिल अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स इज कॉल्ड दी एपोकार्पस जर कार्पेल फ्री असतील तर त्याला म्हणणारे आपण एपोकार्पस कार्पस त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय मायकेलिया सिन कार्पस फ्लावर इज वन दॅट हॅज मेनी कार्पल फ्युज्ड टुगेदर फॉर एक्झाम्पल ब्रिंचल सिनकार्पस कार्पस फ्लावर म्हणजेच काय की ज्याचे जे कार्पेल्स आहे ते जर फ्यूज्ड असतील एकमेकांमध्ये असतील फ्युज्ड एकत्रित आहे ते तर त्याला काय म्हणतोय आपण इट इज कॉल्ड ॲज सिनकार्पस फ्लावर दोनच आहे एपोकार्पस अँड सिनकार्पस कार्पस एपोकार्पस म्हणजेच काय फ्री कार्पेल अँड सिनकार्पस म्हणजे काय फ्युज्ड कार्पेल्स एक्झाम्पल दॅट इज ब्रिंचल टिपिकल कार्पेल हॅच थ्री पार्ट्स आपण आत्ताच बघितलं की ओव्हरी आहे स्टाईल आहे आणि स्टिग्मा आहे दी नंबर ऑफ द ओव्ह्युल्स इन द ओव्हरी व्हॅरीज आता ओव्हरीमध्ये आपण ओव्ह्युल्स पण बघितले तर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे एका ओव्हरीमध्ये एक ओव्ह्यूल पण असू शकतो किंवा एका ओव्हरीमध्ये अनेक खूप मोठे ओव्ह्युल्स पण असू शकतात त्याचे काही एक्झाम्पल दिलेत बघा की ज्याच्यामध्ये फक्त एक सिंगल आहे सिंगल असेल तर त्याला म्हणतो आपण ओव्ह्युलेट कशात बघायला भेटेल तुम्हाला एका ओव्हरीमध्ये फक्त एकच ओव्ह्यूल दॅट कॅन बी सीन इन द पॅडी पॅडी म्हणजे भाताची शेती व्हीट अँड इन द मँगो वेअर एस टोमॅटो अँड लेडीज फिंगर आर मल्टीओव्ह्युलेट याच्या ओव्हरीमध्ये खूप मोठे ओव्ह्युल्स आहे म्हणून त्याला म्हणतोय आपण मल्टी ओव्ह्युलेट आणि त्याचे एक्झॅम्पल म्हणजे काय टोमॅटो अँड लेडीज फिंगर ना नेक्स्ट विल सी दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्युल आता ओव्ह्यूल कुठे बघितलं आहे आपण वी सीन इज इन द ओव्हरी मध्ये आहे मग आता ते कसे तयार होत आहेत किंवा ओव्ह्युलचे पण भरपूर वेगवेगळे पॅटर्न आहे वेगवेगळे टाईप्स आहे ओव्ह्युल्सचे पण पण आपल्याला याच्यामध्ये जो शिकायचा आहे तो आहे ॲनोट्रॉपस ओव्ह्युल सो लेट सी दॅट ॲनोट्रॉपस ओव्ह्युअल पण ते सुरू करण्याच्या आधी आपण इथे अॅनोट्रॉपस ओव्ह्यूलची जी काही फिगर आहे ती आधी स्टडी करूया बघा आता हे आहे ॲनाट्रॉपस सी य फर्स्ट पॉइंट अकॉर्डिंग टू वन बाय वन बघूया आता आपण सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे आपल्याला बघायचं आहे दॅट इज द स्टॅक वेर इज द स्टॅक ज्याच्यावर ते उभं आहे त्याला काय म्हणतो आहे आपण इट इज कॉल्ड ॲज द स्टॅक आणि स्टॅक म्हणजेच काय इट इज कॉल्ड ॲज द फ्युनिकल इट इज कॉल्ड ॲज द फ्युनिकल की ज्याच्यावर ओव्ह्यूल उभा आपन, आपन, Next, दुसरा पॉंट. दुसरा पॉंट आहे त्याला म्हणतोय आपण स्टॅक त्यालाच म्हणतोय आपण फ्युनिकल नेक्स्ट त्याचा दुसरा पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजेच काय की जिथे तो ओव्हरीला अटॅच आहे ओव्हरीला तो कुठे अटॅच्ड आहे प्लासेंटाला प्लासेंटा कुठे आहे इथे हा जो पोर्शन आहे हा आहे प्लासेंटा तर त्याचा जो पोर्शन जो ओव्हरीला अटॅच आहे त्याला म्हणतोय आपण इट इज कॉल्ड ॲज प्लासेंटा सी द थर्ड वन थर्ड वन बघायचं आहे आपल्याला न्यू सेलस वेअर इज द न्यू सेलस इथे बघा न्यू सेलस आहे सो दिस इज द न्यू सेलस कुठे न्यू सेलस इथे हा न्यू सेलस आहे न्यू सेलस दॅट इज मेड अप ऑफ द पॅरेनकायमॅटस टिश्यू टिश्यू टिशू पॅरेनकायमॅटस सेलनी पूर्ण हा पोर्शन बनलेला आहे नेक्स्ट त्याचा पुढचा पॉईंट आहे दॅट इज द फिमेल गॅमेटोफाईट पुढचा पॉईंट बघूया आपण पाचवा पॉईंट तो म्हणजे फिमेल गॅमेटोफाईट त्यालाच म्हणतो आपण एम्ब्रिओ सॅक इट इज कॉल्ड ॲस एम्ब्रिओ सॅक काय काय दिसतंय तुम्हाला एम्ब्रिओ सॅकमध्ये आता वॉट वी कॅन सी य बघा आता एम्ब्रिओ सॅक इन एम्ब्रिओ सॅक यू कॅन सी द अँटीपोडल्स वरचा जो पोर्शन आहे तिथं आपल्याला दिसते अँटीपोडल्स सगळ्यात मधोमध आपल्याला दिसतोय सेकंडरी दिस इज द सेकंडरी न्यूक्लियस आणि तिसरा पार्ट म्हणजे त्याचा दॅट इज दिस दिस वन एवढा आणि हा जो पूर्ण पोर्शन आहे दिस फुल्ली इट इज कॉल्ड ॲज द सॅक किंवा त्याला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज फिमेल गॅमेटोफाईट त्याला फिमेल गॅमेटोफाईट असेही म्हणतात वरती जे आपल्याला तीन दिसत आहेत ते म्हणजे अँटीपॉडल्स आहेत त्याच्यानंतर मधोमध मद आपल्याला सेकंडरी न्यूक्लियस दिसतोय आणि बॉटमला त्याच्या आपल्याला दिसत आहेत दोन सिनर गेट्स सिनर गेट्स आजूबाजूला आहे दीज आर द सिनर गेट्स आणि मधोमध मद आपल्याला काय आहे दिस इज कॉल्ड ॲज दी एक याला म्हणतोय आपण एक त्याच्या पुढचा पॉईंट तो म्हणजे इंटुकमेंट्स आपल्याला इंटुकमेंट्स दिसतायत येत बघा दोन इंटुकमेंट जे असतात ते एक आउटर इंटुकमेंट अँड इनर इंटुकमेंट दिस इज कॉल्ड ॲज आउटर इंटुकमेंट बाहेरचा जो पोर्शन आहे त्याला म्हणतोय आपण आउटर इंटुकमेंट आणि त्याच्या आतमधला जो पोर्शन आहे त्याला म्हणतोय आपण इनर एंटमेंट तर इंटुकमेंटचं काम काय आहे इट गिव्ज दी प्रोटेक्शन इट इज सराउंडेड तो न्यूसिलिसच्या आजूबाजूला सराउंडेड आहे आणि तो त्याला काय प्रोव्हाइड करतो इट इज प्रोव्हाइडिंग द प्रोटेक्शन टू दॅट आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट तो म्हणजे हिलियम नाव दस इज द हिलियम हिलियम कुठे आहे जिथे तो अटॅच आहे स्टॅकला जिथे तो अटॅच आहे त्याला काय म्हणतोय आपण इट इज कॉल्ड ॲज द हिलियम नाव लेट सी द डिस्क्रिप्शन

अटॅच्ड आहे वॉट इज द प्लॅसेंटा प्लॅसंटा काय प्रोवाइड करते तुम्हाला माहिती आहे का प्लॅसेंटा इज प्रोव्हाइडिंग द न्यूट्रिशियस टिश्यू तिथे जाइलम मास्तं फोलेम मस्तं आणि त्याच्यामधनं न्यूट्रिशन त्याच्या आतमध्ये जात असतं द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ द फ्युनिक्युलस टू द मेन बॉडी ऑफ ओव्ह्युल इट्स कॉल्ड ॲज हिलियम फ्युनिक्युलस आणि जो मेन बॉडी आहे ओव्ह्युलची जिथे अटॅच्ड आहे तो म्हणजे हिलियम इन एनजीओस्पर्म द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्ह्युल इज अॅनोट्रॉपस इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाउनवर्ड अँड इज प्रेझेंट ॲडजस्टन टू द फ्युनिक्युलस जर आपण एन मध्ये बघितलं तर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्युल एनजीओस्पर्म म्हणजे काय फ्लावरिंग प्लांट द मोस्ट कॉमन टाईप ऑफ द ओव्युल ओव्युलचा सगळ्यात कॉमन टाईप तो म्हणजे अॅनोट्रॉपस ओव्युअल अॅनोट्रॉपस मध्ये परत दोन पॉईंट्स येतात दॅट इज द मायक्रोपाईल मायक्रोपाईल तर आपण बघितलंच नाही तुम्हाला मायक्रोपाईल दाखवते बघा सो इथं so, जी ओपनिंग दिसतीये तुम्हाला ती म्हणजे मायक्रोपाईल आणि या मायक्रोपाईलपासूनच जे काही न्यूट्रिशन आहे ते पूर्ण सराउंडिंगमध्ये जात असते याच्यामध्ये जा न्यूट्रिशन जात असतं ओके okay. आणि त्याच्या वरचा जो पोर्शन आहे तो म्हणजे दॅट इज नी चलायसा इट इज कॉल्ड ॲज चलायसा चलायझाला म्हणत्या बेझल पार्ट वेर ॲज मायक्रोपाईलला म्हणत्या अपायकल पार्ट सो इन एनज्युएसपम द मोस्ट कॉमन टाईप ऑफ द ओव्युल इज अॅराट्रॉपस इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाउनवर्ड मायक्रोपाईल ही दॅट इज डायरेक्टेड डाउनवर्ड खालच्या दिशेने दिसते अँड इज प्रेझेंट ॲडजस्टन टू द फ्युन्युक्युलस कशाच्या जवळ आहे ते फ्युनिक्युलसच्या म्हणजे फ्युनिक्युलच्या जवळ आहे द ओव्युल कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल पॅरेनक्रायमॅटिस टिश्यू द न्युसेलस विच इज सराउंडेड युशली बाय द टू प्रोटेक्टिव्ह कवरिंग दॅट इज कॉल्ड ॲज इंट्युकमेंट सो ओव्ह्युल आहे ओव्ह्यूल आपण बघितला आहे जसंच ती ओव्ह्यूल ओव्ह्युल कुठे आहे हा ओव्ह्युल आहे ओव्ह्युल कशाने सराउंडेड आहे ओव्ह्यूल इज सराउंडेड बाय दी न्यू सेलस न्यूसेलस म्हणजेच काय पॅरेन काय मॅटर्स टिश्यू आणि परत त्याच्याही बाहेर दोन लेअर दिसत आहेत आपल्याला दॅट इज आउटर एंट्युकमेंट अँड इनर एंट्युकमेंट द्या दोन्ही एंट्युकमेंट त्याला काय प्रोव्हाइड करतायत न्यूट्रिशन ॲज वेल ॲज प्रोटेक्शन

चलासा इज द बेस ऑफ द ओव्हिअल डायरेक्टेड अपोजिट टू द मायक्रोपाईल चलासा जो आहे तो त्याला बेझल पार्ट म्हणतात ता म्हणून त्याला म्हटलं बेस ऑफ द ओव्हिअल अँड इट इज डायरेक्टेड तो कुठे एक्झॅक्टली मायक्रोपाईलच्या अपोजिट दिशेने असतो मायक्रोपाईल जर खाली आहे तर म्हणजे तो कुठे दिसतोय आपल्याला वरती दिसतोय तर त्याला म्हणतोय आपण बेझल पार्ट एम्ब्रियो एम्ब्रिओसॅक म्हणजेच फिमेल गॅमेटोफाईट इज ओव्हल मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर्ड एम्बिडेड इन द न्यू एम्ब्रियो एम्ब्रिओसॅक्ट जे आहे त्यालाच म्हणतोय आपण फिमेल गॅमेटोफाईट इज ओव्हर मल्टी सेल दिसत आहेत आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रक्चर एम्बिल्डेड इन द न्यू सेलर्स आणि हे जे स्ट्रक्चर आहे एम्ब्रिओसॅक्सचं म्हणजेच फिमेल गॅमेटोफाईटचं हे कशामध्ये आहे न्यू न्यूसेलसमध्ये आहे त्याच्यामध्ये खूप मोठे सेल दिसत आहेत आपल्याला खूप मोठे सेल म्हणजे कोणते सेल आता सांगते मी तुम्हाला बघा किती दिसत आहेत आपल्याला इथे तीन दिसत आहेत अँटीपॉडल तीन इथे सेकंडरी न्यूक्लियस दिसतोय तीन आणि एक चार आणि इथे परत आपल्याला तीन दिसत आहेत दॅट इज द सिनर गिड अँड एक परत तीन झाले चार पाच सहा सात म्हणजे पूर्ण टोटल किती झाले मग आता हे दॅट इज ओके विल स्टार्ट मेगास्पोरो जेनेसिस नेक्स्ट पॉईंट वन पॉईंट फाय ना व्हॉट इज द मेगास्पोरो जेनेसिस पूर्वी आपण फिगर स्टडी करूया डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट सी दिस फिगर फर्स्ट काय दिसतंय आपल्याला सुरुवातीला वॉट विकॅन्सी सी द मेगासपोर मदर सेल माहिती आहे का मेगासपोर मदर सेल कशापासून तयार झाले कुठं बघितलं होतं आपण मेगासपोअर मदर सेल हे आपण आत्ताच शिकलो ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल ॲनाट्रॉपस ओव्ह्युलमध्ये हा जो पोर्शन आहे न्यू सेलस याच्यामधले जे सेल असतात तेच डिफरन्शिएट होतात आणि त्याच्यापासनं तयार होत आहेत कुठले सेल तयार होत आहेत त्याच्यापासनं दॅट इज मेगासफोर मदर सेल बट दिस इज मेगासफोर मदर सेल दिस इज इन द डिप्लॉईड फॉर्म ओके कळलं आहे तुम्हाला मेगा स्पोर मदर सेल कशापासून तयार झाले इट इज फॉर्म्ड बाय द सेल दॅट इज प्रेझेंट इन द न्यू सेलस न्यू सेलसमध्ये जे सेल प्रेझेंट होते तेच डिफरन्शिएट झाले आणि त्याच्यापासून मेगासफोर मदर सेल तयार झाले अँड दॅट इज ऑल्सो इन द डिप्लॉईड फॉर्म ओके नेक्स्ट पुढचं पॉईंट बघा त्याच्यानंतर कुठली प्रोसेस होती आहे वी कॅन सी द प्रोसेस ऑफ मिओसिस मिओसिसची प्रोसेस आहे मिओसिसची प्रोसेस झाल्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की वन डिप्लॉईड सेल दॅट इज डिवायडेड इनटू द फोर हॅप्लॉईड मेगास्पोर एकाच सेलपासनं किती तयार झाले फोर हॅप्लॉईड मेगास्पोर फोर हॅप्लॉईड मेगास्फोर तयार झाले त्याच्यानंतर बाकीचे जे वरचे तीन आहेत दिस वन दिस थ्री इट विल डी जनरेट डी जनरेट म्हणजे काय नॉन फंक्शनल म्हणजे कुठलंही फंक्शन करणार नाहीये फक्त फंक्शनलमध्ये कुठला असणार आहे शेवटचा चौथा तोच परत पुढे जाऊन आता फंक्शनिंग करणार आहे दिस इज द फोर्थ वन दॅट इज इन द फंक्शन आणि बाकीचे जे तीन होते ते काय झाले दॅट इज डिजनरेटेड सेल कुठलंही काहीच काम करणार नाही नेक्स्ट वन पुढे बघा ग्रोथ नरिश्ड बाय द न्यू सेल आता हा जो मेगास्पोर तयार झालाय त्याची जी ग्रोथ होतीये त्या ग्रोथसाठी त्याला जी नरिशमेंट हवी आहे ते सगळं कोण प्रोव्हाइड करतं आहे न्यू सेलस त्याला सगळी काही रिक्वायरमेंट जे आहे ते सगळं त्याला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय तयार झालेलं दिसतंय ते सेल सेल तयार झाला आहे इन बिटवीन मधोमध -मद आपल्याला काय दिसतंय एक न्यूक्लाय असतो आहे त्याच्यानंतर तो एकच त्याच न्यूक्लाय बघा तीन स्टेजस होणार आहे आता म्हणजे तीन मायटॉसिसच्या स्टेजस आहे दॅट इज मायटॉसिस वन मायटोसिस वन मायटोसिस सेकंड अँड मायटोसिस थर्ड अँड मायटोसिस थर्ड फर्स्ट मायटोसिसमध्ये काय झालंय एका न्यूक्लायचे दोन न्यूक्लाय तयार झाले दुसऱ्या मायटोसिसमध्ये काय झाले दोन न्यूक्लायचे चार न्यूक्लाय तयार झाले आता इथे आपल्याला दिसताना ते किती दिसत फोर न्यूक्लाय बट ॲक्च्युली इथे एक फिगर नाही दिलेली त्या चार न्यूक्लाईचे आठ न्यूक्लाय तयार होत आहेत आणि तेच आठ मग आपल्याला इथे दिसणार आहे बघा हिअर वी कॅन सी किती एकाउंट करा बघा वरती तीन दिसत आहेत खाली तीन दिसत आहेत थ्री प्लस थ्री सिक्स सेवन एट ऑलमोस्ट टोटल एट आर देअर थर्ड मायटोसिस झाल्याच्या नंतर आपल्याला जो भेटतोय तो, तो आपण कुठे बघितला होता ॲनाट्रॉपस ऑफ ओव्ह्युल त्याच्यामध्ये बघितलं होतं बघा आपण वरती अॅनाट्रॉपस ओव्ह्युल बघ काय हे शिकतोय आपण अँड त्याला जी नरिशमेंट देत आहे ते म्हणजे न्यूसेलस न्यूसेलस इज प्रोवाइडिंग नरिशमेंट टू होल दिस पोर्शन ह्या पूर्ण पोर्शनला ह्या पूर्ण पोर्शनला न्यूसेलस काय देत आहे नरिशमेंट देत आहे ओके सो गेट बॅक काय बघतोय आपण हे जे स्ट्रक्चर तयार झालंय त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय दिसतंय आता व्हॉट वी कॅन सी इन स्ट्रक्चर नाव सी दिस था था? तीन सेल वरती म्हणजे कुठे म्हणतोय आपण त्याला थ्री अँटीपोडल सेल तयार झाले दोन आपल्याला मधोमध मद दिसत आहेत दिस दिस टू आर कॉल्ड ॲज टू पोलक्लाय आणि खालच्या दिशेने आपल्याला म्हणजेच मायक्रोपायलरच्या एंडला आपल्याला परत तीन सेल दिसत तर मधला जो आहे त्याला म्हणतोय आपण एक आणि बाकीचे त्याच्या आजूबाजूचे जे दोन आहे त्याला म्हणतोय आपण सिनर गेट्स त्याच्यानंतर ॲट लास्टला त्याच्या पुढे जाऊन काय तयार झालंय दिस वन लास्ट वन वॉट वी कॅन सी वॉट इज द डिफरन्स बिट्वीन काय झालंय फक्त इथे जे दोन न्यूक्लाय होते सेंटरला दिस वन दोन न्यूक्लाय होते ते फ्युज झाले एकत्रित आले आणि त्याच्यापासून काय तयार झालंय ओन्ली वन सिंगल न्यूक्लियस बट दॅट इज इन द डिप्लॉईड फॉर्म सो एट लास्ट व्हॉट वी आर गेटिंग हाऊ हाउ आर देअर वरती तीन दिसत आहेत आपल्याला सेल त्याला अँटीपॉडल सेल म्हणतो आहे आपण चलायझल एंडला आहे खालच्या दिशेने म्हणजे मायक्रो मायक्रोपायलर एंडच्या दिशेने आपल्याला तीन सेल दिसत आहेत आणि जे मधले दोन होते पोलार टू पोलार न्यूक्लाय ते एकत्रित आले तर त्याचं फ्युजन झालं आणि त्याच्यापासून एक न्यूक्लियस तयार झाला तो डिप्लॉईड फॉर्ममध्ये आहे आणि त्यालाच म्हणतो आहे आपण इट इज कॉल्ड अज सेकंडरी न्यूक्लियस सो व्हॉट इज गिवन गिव्हन यॉट वी हॅव गॉट मॅच्युअर एम्ब्रिओसॅक दॅट इज फिमेल गॅमेटोफाईट जस्ट बिफोर फर्टिलायझेशन इन दिस सेवन न्युक्लाय प्रेझेंट सेवन न्युक्लाय आहे वरती तीन खाली तीन आणि मधला एक म्हणजे सेवन न्यूक्लाय झाले सिक्स आर हॅप्लॉईड वरचे आणि खालचे जे आहे ते हॅप्लॉईड आहे आणि मधला जो आहे ते दोन फ्युज झालेले होते तर तेव्हा जेव्हा ते दोन होते तेव्हा ते हॅप्लॉईडच्या फॉर्ममध्ये होते आणि आता फ्युजन झाल्याच्यानंतर तो जो एक तयार झाला आहे तो आहे डिप्लॉईडच्या फॉर्ममध्ये सो विल सी द थिअरी इन शॉर्ट वॉट अगेन वी विल लुक मेगास मदर सेल डिप्लॉईड कशापासून तयार झालं द सेल विच वॉज प्रेझेंट इन द न्यू सेल तेल डिफरन्शिएट झाली आणि त्याच्यापासून मेगास मदर सेल तयार झालं फर्स्ट मिओसिस आपल्याला माहिती आहे की मिओसिसमध्ये फोर हॅप्लॉईड सेल्स आर फॉर्म्ड चार ॲप्लॉइड सेल तयार झाले तीन जनरेट झाले फक्त एकच पुढे गेला एकच फंक्शनल राहिला त्याच्यानंतर त्याला ग्रोथ भेटली नरिशमेंट भेटली बाय द न्यू सेल्स त्याच्यानंतर सेल तयार झाला एक न्यूक्लाय दिसतोय आपल्याला मध्ये एक न्यूक्लाय तयार झाला तीन मायट्रोसिसच्या प्रोसेस होत आहे तीन मायट्रोसिसच्या प्रोसेसमध्ये फर्स्ट न्यूक्लाय वन न्यूक्लाय इज डिवायडेड इंटू टू देन टू न्यूक्लाय इज डिवायडेड इंटू दी फोर अँड दॅट फोर इज अगेन डिवायडेड इंटू दी फोर म्हणजे टोटली एट झाले म्हणजे आपल्याला दिसतंय ते थ्री अँटीपोडल सेल टू सिनर्गिज अँड टू पोलर न्यूक्लिय ऑलमोस्ट एट इज देअर आणि शेवटी ॲट लास्ट जेव्हा फिमेल गॅमेटोवाईट पूर्ण होतं तेव्हा वरती चलायझल एंडला तीन मायक्रोपायलर एंडला तीन आणि मधोमध जो आपल्याला न्यूक्लियस दिसतोय जो न्यूक्लिय दिसतोय तो काय डिप्लॉईड दॅट इज द डिप्लॉईड कारण दोन हॅप्लॉईड सेल एकत्रित आले आणि एक डिप्लॉईड न्यूक्लियस तिथे तयार झाला आहे नाव यू विल सी द थिअरी आता आपण त्याची थिअरी बघूया मेगापोरो जेनेसिस इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉईड मेगास्पोर फ्रॉम द डिप्लॉईड मेगास्फोर मदर सेल आता हॅप्लॉईड मेगास्पोर तयार झाला कशापासून डिप्लॉईड मेगास्पोर मदर सेल त्यालाच म्हणतोय आपण एम एम सी मेगास्पोर मदर सेल बिकम डिस्टिंग्युश्ड इन इन द न्यू सेलस मोर ऑरलेस इन द सेंटर बट टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड ऑफ दी ओव्ह्युल आता जे मेगास्पोर मदर सेल आहे ते कशापासून तयार झाले सेलसमधलेच सेल डिस्टिंग्युश झाले त्यामधलेच सेल जे आहे ते डिस्टिंग्युश झाले आणि त्यातलेच जे सेल होते ते मेगास्पोर मदर सेल तयार झालेले आहेत आता मोर ऑर लेस ते कुठे दिसत आहेत आपल्याला इन द सेंटर ते सेंटरला असतील किंवा बट टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड ऑफ द ओव्ह्युल ओव्ह्युलच्या मायक्रोपायलर एंडकडे ते दिसत आहेत आपल्याला नाव डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट आपण बघितलं डिस्क्रिप्शन बघूया मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसेस टू फॉर्म द लिनियर टेट्रॉड ऑफ द हॅप्लॉइड सेल दॅट इज द मदर सेल इट इज द मिओसिस द्युअसिसची प्रोसेस होती एका मदर सेलपासून चार लिनियर टेट्रॉड ऑफ हॅप्लॉईड सेल्स तयार होत आहेत आणि त्याला म्हणतोय आपण मेगास्फोर आपण आत्ताच सी सीए एकापासनं किती तयार झाले चार एका मदर सेलपासनं मेगास्पोर मदर सेलपासनं चार हॅप्लॉईड मेगास्पोर तयार झालेले आहे ओके थ्री मेगास्पोर अबॉट अँड लोवेस्ट वन टुवर्ड्स द सेंटर ऑफ न्यूसेलस रिमेन द फंक्शनल वरचे जे तीन होते वरचे जे तीन होते वरचे जे, जे तीन होते ते नॉन फंक्शनल झाले फक्त खालचा जो लास्ट वन आहे तोच फंक्शनल राहणार आहे आणि तोच परत पुढे कॅरी ऑन होतोय ओके सो इट ऍक्ट ॲज द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट तर तो जो एकच सेल फंक्शनल आहे त्याला काय म्हणतोय आपण वन मेगा स्पोर टुवर्ड्स द सेंटर दॅट इज द फंक्शनल मेगासफोर तो फक्त फंक्शनल म्हणून काम करतो आहे इट इज इनफॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट फिमेल गॅमेटोफाईटचा सगळ्यात पहिला सेल येतो एट अंडरगोज थ्री सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन त्याच्यानंतर तीन मायडोटिक डिव्हिजन होत आहेत दस द टोटल एट न्यूक्लिया आर फॉर्म्ड फोर ऑफ विच आर लोकेटेड ॲट इच पोल तीन माय तीन मायडोटिक डिव्हिजन झाल्याच्यानंतर ॲट लास्ट आपण बघितलं की एकाचे दोन दोनाचे चार आणि चाराचे आठ ॲट लास्ट तिसऱ्या डिव्हिजनला आपल्याला किती भेटत आहेत मग हाऊ मेनी वी आर गेटिंग वी आर गेटिंग द एट न्यूक्लाय फोर ऑफ विच आर लोकेटेड ॲट इच पोल वन न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल मायग्रेट टुवर्ड्स द सेंटर अँड आर कॉल्ड ॲज द पोल आर न्यूक्लाय वरती चार गेले खाली चार गेले त्याच्यानंतर वरून एक खाली येतोय आणि खालून एक वरती जातो आहे आणि मधोमध जे आपल्याला दोन दिसत आहेत त्याला आपण काय आहे इट इज कॉल्ड ॲज पोलर न्यूक्लाय इथे ती फिगर नाही दिलेली ह्या चारचे परत आठ तयार होतील वरती चार जाणार आहेत इथे वरती चार आणि इथे खाली चार ते खाली चार आणि वरच्या बाजूनी एक येणारे आणि खालच्या बाजूनी सुद्धा एक जाणार आहे आणि मधोमध मद आपल्याला जे दिसत आहेत त्याला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज पोलार न्यूक्लाय त्याला म्हणतोय आपण पोलर न्यूक्लाय थ्री न्यूक्लिय टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड कॉन्स्टिट्यूट्स द एक तीन न्यूक्लाय कुठे आलेत मायक्रोपायलर एंडला थ्री न्यूक्लाय आर कमिंग टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड जो मधला आहे मधोमध जो आहे इथे मधोमध जो आपल्याला दिसतोय त्याला म्हणतोय आपण एक दॅट इज द फिमेल गॅमेट आणि आजूबाजूला जे दोन दिसतायत थोडी फिगर मोठी करू आपण हा जो आहे त्याला काय म्हणतो आहे आपण दॅट इज कॉल्ड ॲज एक फिमेल गॅमेट आणि त्याच्या आजूबाजूला परत आपल्याला काय दिसतायत दोन दिसत आहेत सिनरगिट्स म्हणतात त्याला टू सिनरगिट्स तर गेटचं काम काय आहे की तो सपोर्ट प्रोवाईड करतो आहे आणि जे मेल गॅमेट्स तयार झालेले आहे तर फर्टिलायझेशनच्या वेळेस हे सिनरगिट त्याला गाईड करतात म्हणजेच मायक्रोपायलर एन्डकडनं ती पोलेंट्यूब आतमध्ये येते आणि ते फिमेल गॅमेट्सचे ते वरती जातात आणि मग त्यांचं फ्युजन होतं म्हणजे सिनरगेटचं काम काय आहे की ते जे मेल गॅमेट्स आहे त्यांना गाईड करायचं आहे अपटेल द स्टेज ऑफ फर्टिलायझेशन सो थ्री न्यूक्लाय दॅट इज टुवर्ड्स द मायक्रोपायुलर अँड कॉन्स्टिट्युएन्टज द एग ॲपरेटस जे तीन आहेत ते एकत्रित आपल्या आपण त्याला म्हणतो एग ॲपरेटस इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज सेंट्रल हॅप्लॉईड एक्सेल सेल अँड टू सपोर्टिंग हॅप्लॉईड सिनर्गेट सेल मधला जो आहे त्याला काय म्हणतोय आपण इट इज कॉल्ड ॲज एक्सेल आणि आजूबाजूचे जे सपोर्टिंग आहे त्याला म्हणतोय आपण हॅप्लॉईड सिनर्गेट सेल सिनर्गेट शो हेअर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड ॲज फ्युलिफॉर्म ॲपरेटस आता जे सिनर गिडे त्याला म्हणतात फ्युलिफॉर्म एपॅरेटस हेअर लाईक प्रोजेक्शन दिसते विच गाईड्स द पोलेन ट्यूब टुवर्ड्स द एक आणि ते पोलेन ट्यूबला ला गाईड करतोय ते त्या एकपर्यंत पर्यंत त्याला घेऊन जाते हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम अँटीपोडल सेल आर दी ग्रुप ऑफ थ्री प्रेझेंट ऍट डी चलाइज एंड अँटीपोडल सेल बघितल्यात आपण वेरिज अँटीपोडल सेल दिस बघा हे आहे अँटीपोडल सेल इथे खाली दिसत आहेत आपल्याला दिस इज द अँटीपोडल सेल कुठे आहेत ते वरती काय असतो छलासा तिथे आपल्याला काय दिसत आहेत अँटीपोडल सेल ओके सो अँटीपोडल सेल आर ग्रुप ऑफ थ्री सेल प्रेझेंट ॲज छलास एंड द टू हॅप्लॉइड पोलर न्यूक्लाय ऑफ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज टू फॉर्म द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस जस्ट प्रायोर टू फर्टिलायझेशन दोन एकत्रित आले दोन पोलार न्यूक्लिया एकत्रित आले फ्यूज झाले आणि त्याच्यापासून जो तयार झाला well आहे त्याला म्हणतो आपण सेकंडरी न्यूक्लियस किंवा त्याला म्हणतोय आपण डेफिनेटिव्ह न्यूक्लियस जस्ट प्रायोर दॅट इज मेड अप फॉर दी फर्टिलायझेशन दिस सेव्हन सेल्ड अँड एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सॅक मग हा जो एम्ब्रिओ सॅक्ट तयार झालाय त्याला म्हणतो आपण सेवन सेल्ड किती सेल आहेत त्याच्यामध्ये सेवन ॲज वेल एज त्याला म्हणतोय आपण एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे अँड दॅट इज होल इट इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओसॅक दिस मेथड ऑफ एम्ब्रिओसॅक डेव्हलपमेंट फ्रॉम द सिंगल मेगास्पोर इज डिस्क्राईब्ड ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट जेव्हा आपण सुरुवातीला पाहिलं होतं बघा की दिस मेथड ऑफ एम्ब्रिओसॅक डेव्हलपमेंट अशा प्रकारे एम्ब्रिओसॅक तयार झाला आहे पण तो कशापासून तयार झाला सिंगल मेगास्पोर सिंगल मेगास्पोर स्पोर म्हणजेच काय इथे बघा आपण बघितलं होतं सिंगल मेगा म्हणजे काय हे जे चार तयार झाले हे मेगास्पोर तयार झाले चार पण त्याच्यामधला जो एक आहे तो एकच फंक्शनल होतोय बाकीचे जे तीन आहे सुरुवातीलाच पाहिले हे बाकीचे जे तीन आहे ते डिजनरेट होत आहेत त्यांचं काम संपलंय तिथं डिस्ट्रॉय झाले ते फक्त एकच पुढे जाऊन फंक्शन करतोय म्हणून त्याला काय म्हटलंय इट इज कॉल्ड ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट मोनो म्हणजे सिंगल एकच पोर डेव्हलप झालाय म्हणून त्याला म्हणतोय आपण मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट इन एनजीओ फर्म द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट इज एंडास्पोरिक एन्डास्पोरस म्हणून त्याला काय म्हणायचं आहे की इन एन्जिओस्पर्म फार्म वॉट इज द एनजिओस फार्म दॅट इज द फ्लावरिंग प्लांट्स ज्या झाडांना फुलं येतात त्याला म्हणतो आपण एनजिओ द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमिटोफाईट इज एंडास्पोरस एकच सेल पुढे जाऊन त्याचं पूर्ण एम्ब्रिओ सॅक तयार होत आहे म्हणून त्याला एन्डोस्पोरस म्हणतोय आय आर वी कॅन से दॅट होल प्रोसेस इज टेकिंग प्लेस विद इन द मेगास्पोर पूर्ण जी प्रोसेस आहे ती मेगास्पोरमध्ये होती आहे म्हणून त्याला आपण एन्डोस्पोरस म्हणतोय फिमेल गॅमेटोफाईट इज कलरलेस आता जो फिमेल गॅमेटोफाईट तयार झाला आहे तो कसा आहे ॲट लास्ट इट इज कलरलेस कलरलेस आहे तो एन्डोस्पोरिक आहे तो एन्डोस्पोरिक म्हणजे काय पूर्ण प्रोसेस मेगास झाली आहे अँड इज कन्सिल्ड इन दी ओव्ह्युल आणि कुठे झाली आहे पूर्ण प्रोसेस ओव्ह्युलमध्ये ओव्ह्युल कुठे आहे ओव्हरीमध्ये आहे सो फिमेल